नमस्ते सर्वांना, मी रोहित ठाकूर. जसं आपण या टायटलमध्येच बघतो आहोत, निपुण जे रंगीत अक्षरांमध्ये लिहिलेलं आहे त्याचाच खाली फुल फॉर्म आहे नॅशनल इनिशिएटिव्ह. हे इनिशिएटिव्ह म्हणजे नक्की काय आहे? तर लहान मुलांमध्ये म्हणजेच वयोगट 3 ते 9 या वयाच्या मुलांमध्ये वाचन आणि लेखन याचसोबत अंकगणित सोडवण्यामध्ये थोडीशी निपुणता यावी नावाप्रमाणेच, किंवा त्यांना थोडंसं बेसिक लेवलपासून वरती आणून त्यांना अपस्किल करावं यासाठी हे मिशन सुरू करण्यात आलेलं आहे. तर हे मिशन आता काच सुरू करण्यात आलेलं असेल. याचं विजन काय आहे? तर याचं विजन आहे 2026-27 पर्यंत भारतातील सर्वच मुलांना लिहिता वाचता येणं, अधिक त्यांना सोप्या पद्धतीचे गणित सोडवता येणं, जसं की बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, आणि हे त्यांना येत नाहीये, याद्वारे त्यांचं पुढचं जे लाईफ स्किल असेल ते अधिक उंचावता आलं पाहिजे, त्यांना अजून नवीन स्किल आपल्याला देता आले पाहिजे, यासाठी हे मिशन काम करणार आहे. तर यामधून मुलांना काय मिळेल? लेखन वाचनाचे कौशल्य, आणि शाळेमध्ये अभ्यास करत असताना त्यांना अभ्यास करतोय असं वाटू नये अशा पद्धतीने या सर्व गोष्टी शिकवल्या जाव्यात, यासाठी हे मिशन काम करणार आहे. तर याची गरज आताच का पडली, किंवा याची गरज आपल्याला का आहे? याचं उत्तर असं आहे की COVID-19 काळामध्ये भारतातील मुलांचं सर्वात जास्त नुकसान झालं अभ्यासाच्या बाबतीत, असा एक सर्वे आला. हा एक या सर्वेतले जे काही ठळक मुद्दे आहेत ते महाराष्ट्र शासनाच्या निपुण भारत संबंधित GR मध्ये सुद्धा घेतले गेलेले, त्यातलेच काही 4 तथ्य आपण आता बघू. ह्यातलं पहिलं आहे, युनेस्को म्हणते भारतातील मुलांच्या एकूण शैक्षणिक वेळेच्या 75% वेळ अक्षरशः वाया गेला. त्याचबरोबर अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीने कोविड काळामध्ये एक अभ्यास केला, त्यामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं एकूण जितके विद्यार्थी आहेत भारतात यापैकी फक्त 42% विद्यार्थ्यांनाच डिजिटल एज्युकेशनची सुविधा प्राप्त झाली किंवा त्यांच्यापर्यंत ती शासनाला पोहोचवता आली. या 42% मुलांमध्ये सुद्धा जी 80% लेक्चर झाली यांना शिकवताना, ती दिवसभरात फक्त एकाच तासाची होती. जी मुलं सकाळी 10 ते 5 शाळेत बसत होती त्यांना ऑनलाईन पद्धतीने दिवसभरात फक्त एकच तास शिकवलं गेलं, आणि त्यांना असं सांगण्यात आलं की आता तुमचं डिजिटल एज्युकेशन आम्ही दिलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना कितपत शिकवू शकलं शासन किंवा तो व्यक्तिगत शिक्षक याबाबत साशंकता आहे. म्हणून जेव्हा याचं एक मूल्यांकन केलं गेलं त्यामध्ये असं लक्षात आलं की 90% शिक्षकांना विद्यार्थ्यांचं मूल्यांकन नीट करता नाही आलं. त्याला कारण असं होतं की डिजिटल एज्युकेशनमध्ये ते नक्की काय शिकले हेच त्यांना कळालं. त्यानंतर एक आशियाई डेव्हलपमेंट बँकेने एक अभ्यास केला आर्थिक, की या सगळ्या गोष्टींचे आर्थिक परिणाम काय झालेत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की भारतासह 5 असे देश आहेत त्यातील विद्यार्थ्यांचा भविष्यात मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये 4.5 ते 5.5% घट आताच झालेली. जे जे ते भविष्यात कमवू शकत होते त्यापेक्षा ते आता इतक्या टक्क्यांनी कमी कमवते. तर याचा परिणाम त्या त्या राष्ट्रावर किती होणार आहे? तर 5 ते 7% हा त्यांच्या GDP फरक पडेल. जे एखाद्या देशाची GDP जर आपण 10% गृहीत धरली वाढ, तर ती आता 5 ते 7% कमी होईल, म्हणजे ती 9.5% किंवा 9.3% इतकीच होईल. हा 11% जरी छोटा वाटत असला तरी याचा परिणाम खूप मोठा आहे. तसंच शासनाला आता असं वाटतंय की जे 3% मुलं ऑलरेडी शिक्षणाच्या मूळ धारेमध्ये येऊ शकले नव्हते, जे ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचू शकलेलं नव्हतं, त्यामध्ये आता अजून 6% मुलांची भर पडणार आहे. म्हणजे एकूण 9% मुलं ही आता शाळेतच असणार नाही. ऑलरेडी 3% मुलं नव्हतीच कोविड काळामध्ये, जी मुलं घरी बसली 2 वर्ष, त्यात पण आता 6% मुलं परत येणार नाही आहेत शाळेमध्ये. आणि हा आकडा अंदाजे 24 मिलियन मुलं, म्हणजे जवळजवळ
2,40,00,000 विद्यार्थी इतका असू शकतो असं शासनाला वाटतंय. म्हणूनच राष्ट्रीय शिक्षा अभियानामध्ये नॅशनल एज्युकेशन प्रोग्राम 2020 नुसार त्यांनी एक ठरवलं की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक निष्पत्तीमध्ये आपल्याला आता वाढ करावी लागेल. जे विद्यार्थी येत आहेत, ज्यांचा गॅप पडलेला आहे, या विद्यार्थ्यांना आता अजून आपल्याला जास्त ताकदीने शिकवावं लागेल आणि त्यांचं परिणामकारकता शिक्षणाची वाढवावी लागेल. तर त्यासाठी त्यांनी एफ एल एन पद्धतीचा वापर करायचा ठरवलाय. एफ एल एन म्हणजे काय? तर फाउंडेशनल लिटरसी अँड न्युमरसी. तर यासाठी एज्युकेशन प्रोग्राममध्ये ठरवण्यात आलेल्या 3 गोष्टी आहेत मुख्य. की मूलभूत शिक्षणाला आता सर्वोच्च प्रायोरिटी आपण बनवलं पाहिजे. त्यासाठी एक फाउंडेशनल लिटरसी अँड न्युमरसी प्रोग्राम आपण चालू केला पाहिजे आणि याला आपल्याला मिशन मोडवरती राबवायचं आहे. त्यानंतर भारतातली जेवढे काही आता विद्यार्थी आपल्या शाळेत आहेत यांना 2026-27 पर्यंत म्हणजे येत्या पुढच्या 5 वर्षामध्ये त्यांना आपल्याला ही सर्व गुणवत्ता देता आली पाहिजे अशा पद्धतीने हा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे. तर आता आपण समजून घेऊ नक्की हे फाउंडेशनल लिटरसी अँड न्युमरसी म्हणजे काय, यामधून योजनाकर्त्यांना काय अभिप्रेत आहे हे आपण समजून घेऊ. तर यामध्ये जो लिटरसी हा एक भाग आहे, यामध्ये त्यांना अपेक्षित आहे की मुलांना व्यवस्थित बोलता आलं पाहिजे. बोलता आलं पाहिजे म्हणजे त्यांना भाषा कौशल्य प्राप्त झाली पाहिजे, अवगत झाली पाहिजे. ती त्यांच्या बोलीभाषेत असली तरी पण चालतील, मातृभाषेत असली तरी पण चालतील. त्यानंतर त्यांना लिहिलेली अक्षरं वाचता आली पाहिजे. त्यांना मिनिटाला 60 शब्दांपर्यंत वाचन करता आलं पाहिजे. तर यामध्ये जो डिकोडिंग हा मुद्दा आहे त्यामध्ये असं येतं की काही अनेकांना आपण बघतो की एका विशिष्ट वयानंतर सुद्धा त्यांना जोडाक्षरं वाचता येत नाही, जोडाक्षरांचा अर्थबोध होत नाही. तर ही गोष्ट या मुलांमध्ये हा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून ते या पद्धतीने त्यांना शिकवणार आहेत. त्यानंतर रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. तर एखादा पाठ असेल, एखादा पॅरेग्राफ असेल, तो वाचल्यानंतर त्या विद्यार्थ्याला त्याचा अर्थबोध पण झाला पाहिजे. त्यातनं तो काय शिकला हे त्याला किमान 10 ओळी वाचता आल्या असतील तर 2 ओळी सांगता पण आल्या पाहिजे. त्यासाठी हे एक उद्दिष्ट ठेवण्यात आले आणि जे त्याने वाचलं किंवा त्याला जर आपण काही लिहायला सांगितलं तर त्याला ते लिहिता आलं पाहिजे. यानंतर न्युमरसी हा एक मुद्दा आहे, एक भाग आहे या एफ एल एन मधला. या न्युमरसीमध्ये काय अभिप्रेत आहे? विद्यार्थ्यांना संख्या कळाल्या पाहिजे. विद्यार्थ्यांना त्या संख्यांचा वापर करून त्यावरती मूलभूत गणितीय क्रिया करता आल्या पाहिजे. त्यांना वेगवेगळे आकार, आकृत्या या समजल्या पाहिजे. त्यांना त्या गणितीय कौशल्यांमधून मोजमाप नीट करता आलं पाहिजे आणि त्यांना एखाद्या माहितीचा नीट वापर करता आला पाहिजे. इथपर्यंत आपल्याला त्यांना सक्षम करायचंय. तर आता हे मिशन कोण राबवणार आहे? केंद्रीय शिक्षण मंत्रालया अंतर्गत शिक्षण विभाग काम करतो. राष्ट्रीय शिक्षण विभागातून या कार्यक्रमासाठी स्पेसिफिकली एक मिशन डायरेक्टर नियुक्त केले जाणार आहे. ते मिशन डायरेक्टर काय काम करतील? तर संपूर्ण भारतभरामध्ये हे मिशन राबवलं जाणार असताना त्या त्या शाळेवर, त्या त्या जिल्ह्यात, त्या त्या राज्यात, त्या त्या परिसरामध्ये सुविधा व्यवस्थित उपलब्ध आहेत की नाही, मिशन व्यवस्थित राबवलं जातंय की नाही, या गोष्टी त्यांना बघायच्या आहेत. त्यासाठी त्यांच्याकडे 8 ठळक मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांवरती ते काम करणार आहेत. जसं खेळातून किंवा ऍक्टिव्ह उपक्रमातून शिक्षण देण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतींची साधनं पुरेशी उपलब्ध करून देणे, त्यासाठीचं पुरेसं मटेरियल उपलब्ध करून देणे. त्यानंतर विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना या कार्यक्रमासाठी मोटिवेट ठेवणे, त्यांना सतत या उपक्रमामध्ये गुंतवून या उपक्रमाचे उद्दिष्ट पूर्ण करून घेणे. त्यानंतर या कार्यक्रमामध्ये जी काही अडचणी येणार आहेत किंवा विद्यार्थ्यांना गणिती क्रियांमध्ये ज्या काही अडचणी येतील त्या सर्व अडचणी सोडवणे, त्यासाठी लागणारी आवश्यक साधनं पुरवणे, त्यासाठी लागणारे विविध गाईडलाईन्स वेळोवेळी पारित करणे, गाईडलाईन्स वेळोवेळी पुरवणे. त्यानंतर टीचिंग लर्निंग मटेरियल पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावे आणि त्या त्या शाळेच्या त्या त्या विद्यार्थ्यांच्या मुलं घरातील बोलीभाषेतच उपलब्ध व्हावे
यासाठी सुद्धा हे काम करणार आहेत. परंतु आता प्रश्न असा निर्माण होतो की शिक्षक त्या त्या बोली भाषेतले उपलब्ध असतीलच असं नाही, तर आता शिक्षकांना सुद्धा ही गोष्ट शिकवताना जड जाणार आहे. तर या ठिकाणी त्यांना शिक्षकांचं कॅपॅसिटी बिल्डिंग पण करायचं आहे. म्हणून कॅपॅसिटी बिल्डिंग करण्यासाठी, शिक्षकांचं कॅपॅसिटी बिल्डिंग करण्यासाठी ज्या ज्या प्रशासकीय पातळीवरती मदतीची गरज पडेल ती या मिशन डायरेक्टरेट लेवलवरनं होणार. त्यानंतर सर्व गोष्टी शासनाने किंवा कर्मचाऱ्यांनीच करून त्या होतील असं नाही, म्हणून यामध्ये त्यांना स्टेक होल्डर्सचाही भरपूर मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा लागणार आहे. ते स्टेक होल्डर कोण असणार आहेत? तर SMC असेल, ती गावकरी असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, या सर्व पातळ्यांवरून, त्यानंतर सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था असतील, या सर्वांच्या मदतीने या कार्यक्रमात ते हातभार लावून घेणार आहेत. त्यानंतर कार्यक्रम तर चालू आहे, पण आता मूल्यांकन करावं लागणार आहे विद्यार्थ्यांचं, की मुलं यातनं खरंच शिकतायत का. तर हे मूल्यांकन वेळोवेळी आणि योग्य पद्धतीने केलं जाईल याची जबाबदारी सुद्धा मिशन डायरेक्टर यांची असणार आहे. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचं इंडिव्हिज्युअल ट्रॅकिंग सुद्धा यामध्ये करायचं आहे, आणि त्याद्वारे त्या तालुक्याची, त्या जिल्ह्याची, त्या संबंधित राज्याची शैक्षणिक अवस्था काय आहे याचं एक पुरेपूर मूल्यांकन करणं हे मिशन डायरेक्टर यांची जबाबदारी असणार आहे. तर आता विद्यार्थ्यांना ताशी मिनिटाला 60 शब्द वाचता यावे, म्हणजे आता परिस्थिती अशी आहे की ज्या मुलांचं नाव इयत्ता पहिलीमध्ये टाकलं होतं 2020 मध्ये, ती कोविड काळावधीत आल्यावरती ती शाळेत आली तर त्यांचा शाळेतला पहिला दिवस इयत्ता 3री वर्गात होता. तर त्या अवस्थेमध्ये आपण त्यांच्याकडनं अशी अपेक्षा करू शकत नव्हतो की ती मुलं लिहू शकतील, वाचू शकतील, बोलू शकतील. किंवा जी मुलं इयत्ता पहिली दुसरी पासही झालेली होती ती पुन्हा जेव्हा कोविड नंतर शाळेत आली तर ती 4थीत 5वीत अशा वर्गांमध्ये होती. त्यांची अवस्था अशी होती, त्यांना शिक्षकांची नावं माहीत नव्हती काही ठिकाणी. काही ठिकाणी शिक्षकांना विद्यार्थ्यांची इयत्ता सांगताना गोंधळ होत होता. तर मग आणि काही विद्यार्थी विसरून गेलेले होते की आपल्याला शाळेत काय शिकवलं, कारण खेडोपाडी प्रत्येक ठिकाणी शक्य झालेलं नाही आहे की विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं गेलंय किंवा विद्यार्थ्यांचे पालक सजग होते, त्यांनी शिकवलंय सांगितलंय असं काही झालेलं नाही सर्वच ठिकाणी. तर त्यामुळे आता यांनी ठरवताना टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्याचा विकास करायचं ठरवलेलं आहे. तर यामध्ये वय वर्ष 3 हा जो गट असणार आहे हा अंगणवाडीमध्ये दाखल होतो. तर अंगणवाडीमध्ये असतानाच त्याला 1-2 शब्द वाचता येणं, 1-2 अक्षरांपासून बनलेला जो शब्द आहे हा शब्द त्याला वाचता आला पाहिजे. त्यानंतर त्याला तो शब्द बोलता आला पाहिजे, त्या शब्दाचा उच्चार त्याला करता आला पाहिजे. त्यासोबतच त्याला 1 ते 10 म्हणू हे अंक त्याला समजले पाहिजे, त्याला ते बोलता आले पाहिजे. इथपर्यंत जर त्या विद्यार्थ्याची क्षमता बालवाडीमध्ये वाढवली गेली तर त्याला पुढे इयत्ता पहिलीमध्ये 4 ते 5 शब्दांचं 1 वाक्य वाचता येईल इथपर्यंत त्याची तयारी करून घ्यायची. त्यानंतर त्याला संख्याज्ञान, 2 अंकी संख्या त्याला ओळखता आल्या पाहिजे, समजता आल्या पाहिजे, लिहिता आल्या पाहिजे. त्यानंतर त्या संख्यांची बेरीज किंवा वजावाकी करता आली पाहिजे इथपर्यंत त्याला सक्षम करायचंय. त्यानंतर इयत्ता दुसरीमध्ये जो विद्यार्थी येईल त्याच्याकडनं अपेक्षा ही आहे की त्याला 45 ते 60 शब्द प्रति मिनिट वाचता आले पाहिजे, त्या शब्दांचा अर्थ कळाला पाहिजे. त्यानंतर त्याला 3 अंकी संख्या ओळखता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे. त्यासोबत त्याला त्या 3 अंकी संख्येच्यावरती क्रिया, मूलभूत क्रिया लक्षात आल्या पाहिजे. 2 अंकी संख्या असतील तर त्यामध्ये त्याला बेरीज वजाबाकी करता आली पाहिजे. त्यानंतर जो Grade 3 विद्यार्थी असेल, म्हणजे इयत्ता 3री विद्यार्थी असेल, त्याला 60 शब्द प्रति मिनिट वाचता आले पाहिजे, त्याचा अर्थ कळाला पाहिजे, आणि 4 अंकी संख्या पर्यंत त्याला ज्ञान असणं आवश्यक आहे, आणि त्याला गुणाकार भागाकारासारख्या मूलभूत क्रिया करता आल्या पाहिजे. यामध्ये अपेक्षित काय आहे, विद्यार्थ्यांनी शिकल्या या सर्व गोष्टी शिकल्या, आता पुढे ते काय करू शकतील? तर यामध्ये उद्दिष्ट हे आहे
तीन उद्दिष्ट प्रमुख आहेत की त्यामधून ते एक सशक्त व्यक्ती बनतील. सशक्त म्हणजे पूर्णपणेच एक हेल्थवरती तर लक्ष देणारच आहे, पण एक त्यांची मेंटल हेल्थ चांगली राहील. मेंटल हेल्थ इन द सेन्स त्यांना त्यांच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे वागता येईल, बोलता येईल किंवा अभ्यासक्रमामध्ये सहभागी होता येईल. त्यातून त्यांना एक इफेक्टिव्ह कम्युनिकेटर बनता येईल, उत्तम बोलता येईल, वागता येईल, समोरचा काय बोलतोय ते त्यांना कळेल, आणि त्या या सर्व माध्यमातून त्यांना शिक्षणामध्ये, पुढील शिक्षणामध्ये मदत होईल. तर या सर्व क्रियांचं असेसमेंट कसं होणार आहे, लर्निंग असेसमेंट कसं केलं जाणार आहे, तर त्यासाठी दोन पद्धती मूलभूत वापरल्या जाणार आहेत. यामध्ये एक आहे स्कूल बेस्ड असेसमेंट. ही फार प्राथमिक असेसमेंट आहे. ही करण्याची पद्धत शिक्षकांना शिकवली जाणार आहे. यामध्ये प्रकार असा आहे की विद्यार्थ्याला डिस्टर्ब न करता त्याला शाळेत आल्यावरती त्याच्या जो तो ज्या डेलीच्या त्याच्या ऍक्टिव्हिटी करेल यावरती शिक्षकांनी निरीक्षण ठेवायचं आहे. त्या निरीक्षणातनं त्यांनी नोंदी घेत राहायच्या आहे. यामध्ये त्यांना कळेल की तो विद्यार्थी कसा वागतोय, तो कसा शिकतोय, तो शिकलेल्या गोष्टी त्याला येत आहेत का, तो जर एखादी ग्रुप ऍक्टिव्हिटी दिलेली आहे मुलांना तर तो त्यामध्ये नीट सहभागी होतोय का, त्याला नीट बोलता येतंय का, या गोष्टींमधून शिक्षक त्यांची तपासणी करतील खेळता खेळता, आणि त्या पद्धतीने हे असेसमेंट होईल. दुसरं एक आहे लार्ज स्केल लार्ज स्केल स्टँडर्डाइज असेसमेंट. तर हे असेसमेंट काय असणार आहे, तर या असेसमेंटमध्ये त्या तालुक्याची परिस्थिती काय आहे, त्या जिल्ह्याची परिस्थिती काय आहे या मिशनबाबत, त्या राज्याची परिस्थिती काय आहे याचा अभ्यास केला जाईल, आणि त्यांची एक एज्युकेशनल हेल्थ यातनं डिस्क्राईब केली जाईल. तर यामध्ये काय काय आपण या असेसमेंटमध्ये काय काय मुद्दे येणार आहेत, तर पहिला आहे आयडेंटिफाय द चाइल्ड्स स्ट्रेंथ नीड्स इंटरेस्ट अँड प्रेफरन्सेस. विद्यार्थ्याच्या गरजा ओळखणे, विद्यार्थ्याचा कल कुठे आहे तो ओळखणे, विद्यार्थ्याच्या क्षमता ओळखणे, आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्याला पुढील मार्गदर्शन करणे. दुसरं आहे विद्यार्थ्यांमध्ये अशा पद्धतीच्या क्षमता निर्माण करणे आणि त्या क्षमता उंचावणे, जेणेकरून त्यांना भविष्यातील लाईफ स्किल आत्मसात करता येतील. तिसरं आहे या सर्व कार्यक्रमामध्ये असेसमेंटच्या माध्यमातून जे काय गॅप्स क्रिएट होतील, जे काही उणीवा राहतील, त्या उणीवा भरून काढणे. चौथी गोष्ट असणार आहे सगळ्या गोष्टी शासनाकडनं शक्य होणार नाहीत, त्यामुळे त्यांना कोलॅबरेशन करावं लागेल. ते इतर सर्व संस्थांसोबत कोलॅबरेशन करून यामध्ये अजून ज्या काय गोष्टीची मदत घेणं आवश्यक असेल ती मदत घेतील. त्यानंतर आहे इन्क्लुझिव्ह क्लासरूम. या सर्व गोष्टी करण्यासाठी योग्य पद्धतीची एक वातावरण असणं आवश्यक आहे. त्यासाठी ते सर्वसमावेशक वर्ग तयार करतील. त्यामध्ये ते काय काय देणार आहे, तर विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीचा वापर करतील. त्यानंतर वर्ग खोल्यांची रचना किंवा वर्ग खोल्यांमध्ये साहित्य अशा पद्धतीने असेल की विद्यार्थ्याला वाटेल तो खेळतोय किंवा त्याच्यासोबत चर्चा चालू आहे, जसं घरामध्ये विद्यार्थ्यांसोबत मुलांसोबत आपण वागतो त्याच पद्धतीने शाळेमध्ये वातावरण तयार करून विद्यार्थ्याला खेळातून शिक्षण दिलं जाईल. त्यानंतर विद्यार्थ्याला वेगवेगळे अनुभव दिले जातील अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपण वी स्कूलमध्ये वेगवेगळे प्रश्न देतो आणि ऍक्टिव्हिटी देतो, त्या पद्धतीनेच लहान मुलांसाठी इथे गोष्टी होतील. त्यानंतर विद्यार्थ्यांना गोष्टीतून मार्गदर्शन केलं जाईल, बोध कथा वगैरे सांगणं असेल किंवा छोट्या छोट्या संकल्पना गोष्टीच्या स्वरूपात सांगून या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवलं जाईल. पण हे सगळं करण्यासाठी शिक्षक सुद्धा सक्षम असणं गरजेचं आहे. तर शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी NCERTची मदत या अभियानाने घेतलेली आहे. तर NCERTने या अभियानामध्ये मूलभूत दोन बाबींवरती काम केलेलं आहे. यामध्ये एक आहे अशा पद्धतीचं मटेरियल त्यांनी निष्ठा या कार्यक्रमातून बनवलेलं आहे की जे FLN वरती फोकस करेल.
जे FLN च्या संदर्भामध्ये पूर्ण माहिती शिक्षकांपर्यंत देईल आणि त्या पद्धतीने टीचिंग मटेरियल शिक्षकांपर्यंत उपलब्ध होईल. दुसरं एक आहे ते प्रत्येक राज्याला प्रत्येक जिल्ह्याला त्यांच्या बोली भाषेमध्येच शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी त्यामध्ये असेल की त्यांचे समवयस्क जे इतर मुलं वेल इक्विप्ड शाळांमध्ये जातात कॉन्व्हेंटमध्ये किंवा इतर चांगल्या शाळांमध्ये जातात त्या मुलांना ज्या पद्धतीचं शिक्षण मिळतं त्याच पद्धतीचं शिक्षण मुलांना याही मुलांना मिळावं यासाठी ते मटेरियल तयार करणार. या सर्व कार्यक्रमात ते पालकांचा सहभाग कसा घ्यावा यावरही लक्ष केंद्रित करणार आहेत. त्यानंतर दुसरा एक कार्यक्रम आहे दीक्षाऊन. तर यामध्ये NCERT ने काय केलेलं आहे, विद्यार्थ्यांसाठी कंटेंट तयार केलेले आहे. शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना दोघही पातळ्यांवर प्रशिक्षण मिळणार आहे. तर हे या मटेरियलचा वापर शिक्षक करून विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्य अधिक गणिती कौशल्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन कसं करू शकतील, तर त्यामध्ये वेगवेगळं मटेरियल असेल की विद्यार्थ्याने वाचल्यावरती एखादी गोष्ट दिलेली असेल त्यामध्ये त्यांच्या बोली भाषेतली, एखादी घटना दिलेली असेल त्या घटनेतून विद्यार्थ्याला काय कळतंय त्याला त्याच्या सोप्या भाषेमध्ये ती वाचून त्याला अर्थ समजून घेता येईल अशा पद्धतीचं मटेरियल हे असणार आहे. त्यामध्ये ग्रामर संदर्भामध्ये सुद्धा मटेरियल असणार आहे. त्यानंतर गणिती कौशल्य शिकवताना व्हिडिओ मटेरियल असणार आहे. आणि या पद्धतीने ते त्यांना व्हिडिओद्वारे असेसमेंट सुद्धा त्यांचं करू शकतील. अशा पद्धतीचं मटेरियल असेल की विद्यार्थी एखादी व्हिडिओ बघतायत त्यामधनं काही माहिती घेतायत आणि ते करत असताना शिक्षक दुसऱ्या बाजूला त्यांचा असेसमेंट पण करू शकेल अशा पद्धतीचं सुद्धा साहित्य असणार आहे. यासाठी जी मुलं बालवाटिकामध्ये असतात जी अंगणवाडीत असतात यांच्यासाठी 3 महिन्याचा एक कोर्स NCERT ने तयार केलेला आहे, कोर्स मटेरियल तयार केलेलं आहे इन शॉर्ट. तर ते मटेरियल विद्यार्थ्यांना राज्य शासनाद्वारे त्यांना पुरवलं जाईल. यामध्ये काय असणार आहे तर विद्यार्थी शाळेत येता बरोबर त्यावरती शिक्षणाचं बर्डन न टाकता त्याला शाळेमध्ये आधी रुळवून घ्यायचं, त्याला खेळवता खेळवता शिकवायचं. यासाठी त्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांना 3 महिने पुढील काय ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत यासाठी हे मटेरियल असणार आहे. त्यामध्ये एक प्री लिटरसीचं मटेरियल असेल की शिकवण्याच्या आधी सुरुवात काय करावी, त्यांना गणित कशा पद्धतीने गणितापर्यंत आणावं, कशा पद्धतीने अक्षरापर्यंत आणावं, कशा पद्धतीने गोडी निर्माण करावी या पद्धतीचे. आणि त्यानंतर त्यांना वेगवेगळे वर्कबुक दिले जातील, उपलब्ध करून दिले जातील, ज्यामध्ये त्यांना असं वाटेल की ते खेळताच आहे, हा एक खेळच आहे. आणि त्या माध्यमातून त्यांना अक्षर गिरवणं असेल किंवा अक्षर एक पूर्ण आकृतीतच न गिरवता छोटे छोटे आकार असतील जसं सरळ रेष असेल, तिरपी रेष असेल, गोल, अर्धगोल, अशा पद्धतीने त्यांना वेगवेगळे रंग या पद्धतीने त्यांना शिकवलं जाईल. आता शासन या पद्धतीवर आता हे मिशन काम कसं करणार आहे याच्या पातळ्या काय काय आहेत, तर हे 5 पातळ्यांवरती या मिशनचं काम चालणार आहे. एक असेल नॅशनल लेवल, एक असेल स्टेट लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल, ब्लॉक आणि स्कूल. यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची कामं आहेत. नॅशनल लेवलची कामं आपण मिशन डायरेक्टर या स्लाइडमध्ये बघितली. स्टेट लेवलला काय काम असणार आहे, तर या आपापल्या राज्यामध्ये आवश्यक साधनं आणि वस्तू आणि वातावरण उपलब्ध करून देणं त्या त्या शाळांना ही राज्य शासनाची जबाबदारी असणार आहे. डिस्ट्रिक्ट मिशनची जबाबदारी ही असणार आहे की हे असेसमेंट विद्यार्थ्यांचं करवून घेणं प्लस शाळांना स्थानिक पातळीवर येणाऱ्या अडचणी किंवा लागणाऱ्या सुविधांची उपलब्धता करवून देणं. ब्लॉक पातळीवर या सर्व कार्यक्रमाचं BRC च्या माध्यमातून मॉनिटरिंग असणार आहे. आणि SMC आणि कम्युनिटी हा जो मुद्दा आहे यामध्ये त्या त्या शाळेभोवती राहणारे गावकरी किंवा ती शाळा ज्या गावात आहे
ज्या सोसायटीमध्ये आहे त्या त्या पातळीवरती त्यांना स्थानिक मदत मिळवून या कार्यक्रमाला पुढे नेणं हे काम आहे. यातून साध्य काय करायचंय तर प्रत्येक विद्यार्थी हा एका विशिष्ट लेवलपर्यंत आपल्याला न्यायचा आहे, जे आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं. यातनं विद्यार्थ्यांमध्ये एक डेव्हलपमेंट व्हावी, फिजिकल डेव्हलपमेंट व्हावी, इमोशनल डेव्हलपमेंट व्हावी, सोशल डेव्हलपमेंट व्हावी, यासाठी प्रयत्न असणार आहे. यातनं विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित आहे की त्यांना लिहिता वाचता येणं, त्याचबरोबर गणिती कौशल्य सोडवता येणं हा या संपूर्ण कार्यक्रमाचा मूलभूत आधार आहे. त्यानंतर आहे विद्यार्थ्यांमध्ये लाईफ स्किल्स येणं आणि या सगळ्यातून तो पुढील शिक्षणासाठी तयार होणं, जेणेकरून तो अधिकाधिक शिक्षण घेऊ शकेल किंवा पुढील शिक्षणामध्ये जाताना त्याला अडथळे येणार नाहीत, कमी अडथळे येतील, कमी अडचणी येतील या पद्धतीने. आणि एखादा विद्यार्थी जर चुकून शाळेतून ड्रॉपआउट जरी झाला तरी त्याच्यामध्ये ते कौशल्य असावे की तो पुढे त्याच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी करू शकेल. यानंतर आपण एक संस्था म्हणून यांच्यासाठी काय काय करणार आहोत याबद्दल मला यामध्ये लिहायचं होतं पण ते राहून गेलं योगाने. तर वोपाच्या माध्यमातून आपण या विद्यार्थ्यांसाठी FLN मध्ये आवश्यक असलेलं बरंचसं मटेरियल आपण ऑलरेडी देतोय आणि याही पुढे ते असणारच. व्हिडिओच्या माध्यमातून गणिती क्रिया असेल, मूलभूत अक्षरांची ओळख असेल, त्यानंतर बोधकथा असतील, या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवणं असेल. विद्यार्थ्यांना डिवाइस खेळायला खूप आवडतं, मोबाईल असेल, कम्प्युटर असेल, तर या माध्यमातून विद्यार्थ्यांना खेळवत खेळवत शिकवत राहणे, त्यांना असं वाटू न देणे की मी मोबाईलवरती अभ्यास करतोय, मी मोबाईलमध्ये काहीतरी खेळतोच आहे, अशा पद्धतीने त्यांना आपण व्हीस्कूल ॲपच्या माध्यमातून खेळवून शिकवणार आहोत. आणि याच पद्धतीने यातीलच अनेक पद्धतींचा वापर करून आपण विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी सक्षम करणार आहोत असं मला वाटतं. थँक्यू.